प्लॅन ए जर आपल्याला सक्सेस नसेल ना तर आपल्याला बी प्लॅन सक्सेस करायचा आहे. ठीक आहे, शेतकरी होणं एवढं सोपं नाहीये. जगाचा पोषण तर ज्याला व्हायचंय त्याला मातीशीच करावं लागणार. की आपण झाडांना खाली जे खत घालतो एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे त्याला लागण्यासाठी आपण तर आता सेंद्रिय कर जास्त वळवलंय, रासायनिकचा क्वचित त्याला हातभार आहे का? मनाची शांती भेट व्हावं तर नाही ना. की आता तुमचं बंगला बांधलाय पाहून बंगला बांधला त्याला ड्रिल मशीन पाडली त्याला सिमेंट खातोय आपण, असं तर नाही ना. आपल्याला काय आला मिरची लागते काही लागते ना, आपण त्याच्यावर जगत नाही ना. त्याच्याशिवाय फक्त ते आणि मी राजूल बोराटे, बूथ तालुका खटाव, जिल्हा सातारा. मी सध्या महेंद्र ठरणारे यांच्या शेवगा शेतीला आपला मित्र भेट देण्यासाठी आलो आहे, यात्रेनिमित्त इथं आलो आहे. तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे शेतकरी आहेत किंवा शेतकरी आहेत जे आमच्या ज्याशी संलग्न आहे मित्रपरिवारासाठी बरोबर, तर त्यांना एक त्यांच्यासमोर एक प्रश्न असा आहे नेहमीच भेटवणारा की शेवगा शेतीमध्ये निवड शेवगा शेती करायची की त्याच्याबरोबर आणखी काही आपल्याला ह्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण उत्पन्न हेतून करता येईल, अजून आपल्याला काय साधन वाढवता येईल उत्पन्नाच्या बाजू आपल्याला कसे वाढवता येईल. शेतीपूरक उद्योग, कुक्कुटपालन असेल, गोट पालन असेल किंवा देशी गाई पालन असेल, आणि त्याच्याबरोबरच शेवगीची विक्री कुठल्या पद्धतीनं करायची, मार्केटिंगची लेवल काय असावी, त्यासाठी जे जुने पारंपरिक फंडे आहेत त्याच्या व्यतिरिक्त जरा त्याला थोडीशी बगल देऊन मार्केटिंगचा नवीन एखादा विचार तयार करून त्याच्यावर प्लॅन तयार करून तो शेवगा शेतकरी शेतकऱ्यांच्यासाठी कशा पद्धतीनं सोपा होईल जेणेकरून शेवगा शेतकऱ्यांची विक्रीची जी व्यवस्था आहे ती सुलभ आणि सहज होईल याबद्दल तुम्हाला, आणि शेवगा शेती उद्योग जे आहेत शेतीपूरक त्याच्याबद्दल तुम्हाला पुढील मार्गदर्शन बाळराजे ठेमेकर करतील ज्यांचा शेवगा शेतीमध्ये फार उत्तम असा प्रवास झालेला आहे. बाळराजे ठेमेकर मित्रांनो नमस्कार, सर्वांना इथं बसले त्यांना नमस्कार, आणि जे आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मनापासून नमस्कार. मित्रांनो काय करायचं, एका जागेवरती थांबून राहायचं नाही. आपण पहा एका ठिकाणी जर गेलो ना प्लॅन ए जर आपल्याला सक्सेस नसेल ना तर आपल्याला बी प्लॅन सक्सेस करायचा आहे. आपला ए प्लॅन सक्सेस झालाय, बरेच शेवगा शेतकऱ्यांनी शेवगा लावला, यशस्वी झाले, काही नाही काढून टाकला. ठीक आहे, शेतकरी होणं एवढं सोपं नाहीये. जगाचा पोषण तर ज्याला व्हायचंय त्याला मातीशीच करावं लागणार, तर काय मत आज हे लागलं काही सांगायला, वाईट बोलणारे भरपूर आहेत. असावा निंदकाचे घर असा विषय जरी काही अडचण नाही याच्या आपल्याला थांबायचं नाही. मित्रांनो विषय असा आहे, अर्धा एकर क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये शेवगा लावा काही लावा कोणतंही पीक लावा, पण आपल्या त्यामध्ये वयस्कर माणूस बसलेले विषय असा आहे की आपली कार्यशाळा झाली, त्या कार्यशाळेमध्ये आले सत्तीस सर आले परभणीवरनं, माऊले काका आले पुण्यावरनं, आणि सर्व दादा आला हिंदवडीवरनं, ते आले नाशिकवरनं, ते सगळ्याला माहिती झालं जो माझ्या परिचयामध्ये आहे त्यांना. तिथं शिबिर ठेवलं, शिबिरामध्ये आम्हाला एक जाणवलं की आपण झाडांना खाली जे खत घालतो एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे त्यांना लागण्यासाठी, आपण तर आता सेंद्रिय कर जास्त वळवलंय, रासायनिकचा क्वचित त्याला हातभार आहे का? मनाची शांती नका. तुमचा शेवगा आहे तुम्ही पिकवलेला आहे तुमचा, त्या ठिकाणी फक्त आम्ही दोघांमध्ये दुवा आहे, आम्ही तुमचं हे करून जाणार आहे. पण तुमच्यासारखे जर आम्हाला महाराष्ट्रातून आणखी मित्र जर भेटले तर शेवग्यावरती आपण निश्चित ते काहीतरी काम करू, बाय प्रॉडक्ट आपण याच्यापासून बनवूया, पावडर याच्यापासून आपण बनवूया. आणि जर कोणाला वाटलं ना की आम्हाला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायची, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय करायचं, एक 10 एकर असेल 20 एकर असेल तर तुमचा शेवगा कसा जो आहे ना, तर आपण त्यावेळेस तुम्ही नाशिकला आले तर चालेल, साताऱ्याला या किंवा इकडे आपण ज्यांना करायचं आहे फोनवर तर बोलणं काय शक्य होत नाही, तुम्ही या. तुमची जमीन असेल, तुमची कामाबद्दल तुम्ही किती कॅपेबल आहात, तुम्ही त्याला किती पर्यंत तुम्ही जोखून देऊन काम करणार आहे, गॅरंटी असेल ना तुम्ही शेवगा करायचा आहे तर शेवगा घ्यायचा जबाबदारी बाळराजे आणि बाळराजे टीमची पूर्ण. मित्रांनो बरोबर, म्हणजे जरी समज सोलापूरचा असेल ना मी तुम्हाला तिकडे व्यापार घेणार त्या साईडचा, पण त्यासाठी तुमचा माल योग्य असावा, तुम्हाला ते करायची मनापासून तळमळ असावा, आणि शेती करूनच काहीतरी करायचं आहे एवढं असावं. असं मित्रांनो व्हिडिओमध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे, एका व्हिडिओमध्ये टाकणं काय सोपं नाही. जर तुमच्या काय संकल्पना असतील तर कमेंटमध्ये सांगा, किंवा मी जे नंबर देणार आहे त्या नंबरवर फोन करा, जेणेकरून तुम्ही जे शेतीमध्ये यशस्वी झालेले आहात त्यांनी सांगितलं आम्हाला कोंबडी करायची, म्हणजे काय 2 तास नाही लागले गावरून कोंबडी करायची म्हणजे करायची ठाणे घेतलं, मग असं काहीतरी करा, येईन नाही तर जाईल याच्यावर काय होईल. बरेच लोक म्हणतात मुरबाड जमीन येईन का, माझी जमीन कशी आहे माझी जमीन दगड आहे अशी एवढा एवढा दगड अक्षरशः मुरमात शेवगा पिकवलाय, मुरमात म्हणजे डोंगरात शेवगा पिकवलाय, त्याच्यामुळं शेती सोपी नाही, केली तर शेती सारखं कोणी सोपं पण नाही.
कोणाची बांधिलकी नाही काय नाही काय नाही त्याच्यामध्ये असं मित्रांनो व्हिडिओ कुठे जर गेला असेल शब्द जर काय आमच्याकडनं चुकले असतील सांगायचं एवढंच आहे की आपला शेतकरी राजा सदन झाला पाहिजे बरं तुम्ही शेवगा लावा आंबे लावा फणस लावा काही लावा पण थोडंफार तुम्ही शेती कवाळा जेणेकरून तुम्हाला सपोर्टिंगला घ्या जर का परत कोरोना आला गेल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं शेती तुम्ही बघा आज त्याविषयी बोलायचं राहून गेलं प्रस्तावना थोडं कार्यक्रम लेट झालं कोरोनाच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त शेतकरी फिरत होता आणि शेतकरी लोकांना घरोघरी जाऊन त्यांना तो भाजीपाला विकत होता त्यावेळेस लोकांना शेतकऱ्याला शेतकऱ्याची किंमत कळली जसं लॉकडाऊन हटलं भाजीपाला मुबलक प्रमाणामध्ये आला शेतकऱ्याची किंमत पुन्हा डाऊन झाली मित्रांनो जर शेतकऱ्याने ठरवलं ना 9 एकर नाही घरापुरतच स्वतःपुरतं पिकवायचंय पंतप्रधान साहेब शेतकऱ्या दारात येतील येऊन तुम्ही एवढं पिकवान आम्हाला खायला द्या जोक नाही बाजार भाव हमी भाव न भेटल्यामुळे आज काही तरुण शेतकरी का वळत नाहीये शेती करायला नको मानतात ते 12-12 हजार रुपयामध्ये आज आयटी मध्ये लोक काम करतात जर शासन येतो तुम्ही काहीतरी करा मित्रांनो तुम्ही आयटी मध्ये काम करत असतात किंवा तुम्ही क्षेत्रामध्ये काम करत असतात तुम्ही एकत्र या मी नाही म्हणतो म्हणजे आमच्या ग्रुपला स्थापन व्हा तुम्ही तुमचा ग्रुप स्थापन करा शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय करता येईल तेवढं करा शेवटी बरोबर तर त्यासाठी आपल्याला काय करायचं की गावरान कोंबडी तुमची कावेरी कोंबडी किंवा आर आर काय असेल त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपल्या एवढा काही अभ्यास झालेला नाही पण अभ्यास याच्यावरती चालू आहे याच्यामधून आपल्याला मित्रांनो शेवग्यामध्ये आपल्याला वरती म्हणजे कंपाऊंड करून सर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला गावरान कोंबडी करता येणार आहे आणि आम्ही हा प्रयोग आता करतो एवढ्यामध्ये पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही सौरभ चालू पुण्याला आम्हाला नियोजन करायचं त्याच्यामध्ये अंडीची तो सौरभ याची गॅरंटी घेतो की आम्ही अंडे घेणार आहे जरी नाही घेतले तुम्ही तुमच्या गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप तयार करा की गावरान अंडीचे महत्व गावरान अंडी आज लोकांना खायला भेटत नाही म्हणून ते आज विलायती खातात बरोबर तुम्ही लोक पैशाला आता महत्व नाहीये तुम्ही एखाद्या एटीएम ठिकाणी जाऊन पहा वेळेला महत्व आहे लोकांकडे दोन जर लाईन असते ना सर तर तिथं पैसे काढत नाही माणूस पुढे जातोय कारण माणसाला वेळेचं फार महत्व आहे गावरान कोंबडी पालन तुम्ही करू शकता याच्यामध्ये कसे करायचं आम्ही करणारच आता याच्यामध्ये नाशिकमध्ये बऱ्याच मित्रांनी ठरवलंय कमीत कमी 1000-2000 कोंबड्या इथं होणार आहेत एवढ्या महिन्याच्या आतमध्ये ते कसं करणार आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहे दुसरा विषय असा आहे की शेळे पालनाचा हा जो पाला आहे हा आपल्या शरीराला एवढा उपायकारक आहे अपायकारक नाही उपायकारक आहे याच्यापासून तुम्ही शेळीला जर हा पाला खाऊ घातला नसल कोणाला ट्राय करायचा असेल तर एखाद्या मित्राच्या घरी जर शेवगा असेल तर तुम्ही त्याच्या परमिशनने चोरून नाही त्याच्या परमिशनने तुम्ही पाला घेऊन शेळीला खाऊ घाला तुम्ही शेळी तंदुरुस्त राहणार आहे त्या शेळीचं दूध वाढणार आहे आणि बऱ्याच जणांचं काय होतं खेळणं साहेब विषय असा आहे वाटत आहे की मला भरपूर फोन येतात की बाबा जे शेवगा आता आम्ही लावतो मराठवाडा साईड ह्या साईडला ना लोकांना जमीन जास्त आहे आणि मित्रांनो शेवगा कमी पाण्यावरती येतं हे डोक्यातून तुम्ही काढून टाका शेवग्याला पाणी हे लागतं पाणी जर नसेल तो फक्त जगतो हे दोन प्रश्न असते मित्रांनो याच्यात आपल्याला पहिला फोल्ट असा कळला पाहिजे मित्रांनो शेवगा जगवायला पाणी नाही लागत झाड जगवायला पाणी नाही लागत पण आपल्याला माल जर घ्यायचा असेल तर पाणी लागतं क्वालिटी आता कोंबडी पालन आम्ही का करणार आहे याचे एक दोन तीन तुम्हाला मुद्दे सांगतो आता आपण शेतीला कुकुट पालनामुळे गावठी कोंबडी पालनामुळे पहिली गोष्ट आपल्या जेवढं क्षेत्र आहे आपण ज्या क्षेत्रात करणार आहे पहिली गोष्ट त्याला तार कंपन होणार आहे यानंतर आपण जे आज जमिनीत हा पाला पाजोळा पडलेला आहे कीटक आहे जे कोंबडीचं सर जे खाद्य आहे तिथे घेणार आहे आणि मुक्त संचार असल्यामुळे ती परत आपल्याला खत स्वरूपात आपल्याला ती खत पण देणार आहे म्हणजे ती आपण जगून तिच्यापासून अंडे घेऊन आणि आपल्या बागेला कमीत कमी खर्चात म्हणजे आपल्याला त्याच्यानंतर खत टाकायचा विशेष आता तर 2-3 वर्षापासून आपण आपल्या जेवढं क्षेत्र आहे आपण ज्या क्षेत्रात करणार आहे पहिली गोष्ट त्याला तार कंपन होणार आहे यानंतर आपण जे आज जमिनीत हा पाला पाजोळा पडलेला आहे कीटक आहे जे कोंबडीचं सर जे खाद्य आहे तिथे घेणार आहे आणि मुक्त संचार असल्यामुळे ती परत आपल्याला खत स्वरूपात आपल्याला ती खत पण देणार आहे म्हणजे ती आपण जगून तिच्यापासून अंडे घेऊन आणि आपल्या बागेला कमीत कमी खर्चात म्हणजे आपल्याला त्याच्यानंतर खत टाकायचा विशेष आता तर 2-3 वर्षापासून कारण मित्रांनो 5000-5500 झिरो बाऊन 34 ची गोंद झाली कोणत्याही प्रकारची रासायनिक गोण घ्यायला जावं तर 1700-1800 रुपयाला दोन गोण्या घ्या त्याच्यात प्लस परत बोरान घ्या आमकं घ्या तमकं घ्या म्हणजे दोन गोण्या घ्यायला गेले का 3000 रुपये म्हणून
3-4000 मोडायचे. 5000 रुपयाला कोंबड खताची ट्रॉली भेटते मित्रांनो. आणि 4-3000 ला गावगावी कसं असेल कोंबड शेणखताची ट्रॉली भेटते. मग एक ट्रॉली समजा 4000 आणि एक 0.5 गोण 4-5.5 हजार ती गोण आवरणार आहे मित्रांनो का एक ट्रॅक्टर खत आवरणार आहे सांगा आता. आणि त्याच्यामध्ये पूरक सगळे कंटेंट्स मिळतात काय म्हणतोय की जुन्या पद्धतीने चला मित्रांनो जर सक्सेस शेती करायची असेल तर कमी खर्चात कमी स्वरूपात आणि नैसर्गिकरित्या शेती पिकवा. भले तुमचं उत्पन्न थोडं कमी निघू द्या मित्रांनो पण त्याला खर्च त्या पटीत नसणार. अगदी बरोबर. आणि आपल्याला काय करायचं मित्रांनो आपण सेंद्रियकडे भर जास्त का दिलेली आहे. अभिनव फार्मा ग्रुपचे सर्व माऊली काका बोडके म्हणजे ज्ञानेश्वर बोडके सर यांच्याशी आपली त्या दिवशी कार्यशाळा झाली त्याच्यामध्ये त्यांच्याशी आमचं बोलणं झालं की काका माऊली काका काय बोलले की जर तुम्हाला तुमच्यासारखा तरुण शेतकरी एकत्र येऊन जर आम्हाला जर सेंद्रिय जर भाजीपाला शाश्वत भावाने देत असेल तर आपल्याला पिकवायला काहीच अडचण नाही. आता याला भरपूर अडचणी येणार आहे त्याला कारण सोपं नाही आहे. याच्यावरती पण आपल्याला मात करायची आहे प्रामुख्याने ह्या व्हिडिओमध्ये मग आपल्याला काय सांगायचं. हा बऱ्याच जणांच्या अशा अडचणी मला 10 एकर शेवगा लावायची मला लावू वाटते 5 एकर लावू वाटते पण माल हा माझा कुठं खपेल का मित्रांनो. मला विक्री विक्री व्यवस्था मला एक्सपोर्टर लोकांचे फोन येतात मला आजही पुण्यावरनं व्यापारी लोकांचे फोन येतात आत्ता दादाजी तुमच्याकडे माल आहे का बरोबर. पण काय होतं मित्रांनो की आत्ता सध्याला बागेला 80-90 रुपये 70 रुपये प्लसचा मार्केट आहे. आपला शेतकरी हुशार आहे जोपर्यंत जास्त बाजार आहे ना तोपर्यंत आपल्याला विचारणार नाही. ज्यावेळेस 15-20 रुपये घेतील ना त्यावेळेस ते आपल्याकडे आपल्याकडे येतात की हे 100% करेल. म्हणजे ज्यावेळेस तुमचा माल खपायचा बंद होणार आहे त्यावेळेस तरी पण तुम्ही आम्हाला फोन करा. तुम्ही कुठूनही फोन करा जेवढं आम्हाला आम्ही विनामूल्य मित्रांनो आपल्या शेतीसाठी. हा म्हणजे याचं मार्केटिंग कधी केलंय का तुमचं उत्पन्न वाढणार आहे मग त्या उत्पन्न वाढेल उत्पन्नाचं गणित कसं बसवायचं त्याची मार्केटिंग कशी करायची तो माल कुठं संपवायचा याचं मार्केट कोणी केलंय का. आणि येड्यासारखे आपण शेतकरी फक्त घेत राहिलोय आपण आपलं उत्पन्न वाढत राहिलोय आणि जास्त प्रमाणात मार्केटला माल नेऊन त्या मार्केटची 0 किंमत झाली मित्रांनो. विषय असा आहे याला विरोध नाहीये रासायनिक वापरतो याला विरोध नाहीये पण मानसिकता त्याची बदलणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल खर्च करायला आम्ही तयारी सगळी गोष्ट करायला तयारी पण आमचं आज उत्पन्न वाढले ते उत्पन्न वाढल्यामुळे आमची तो माला चांगला भाव भेटत नाही कोणतीच गोष्ट घ्या मित्रांनो. आज कांद्याचं उदाहरण जर घेतलं तर कांद्याला 70,000 रुपये विक्री खर्च येतोय आणि 1200 रुपये क्विंटल मी कांदे विकतात. आज 90,000 रुपये सुद्धा एकराचे होत नाहीये त्याच्यात 70,000 गेले 20,000 रुपये सुद्धा एकराचे शिल्लक नाही आणि परत पुढे ते वावर नांगरून तयार करायला एवढी गरज होणार. याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा स्वतः सक्षम आहोत काय लागतं सांगायचं एवढंच आहे. बघा मित्रांनो जे आम्ही वाईट अनुभव असतील म्हणजे आमच्या आम्हाला चांगले असेल आमचे तुम्हाला घ्या तुमचे काय असेल तर आम्हाला कळवा. किंवा तुमच्याकडे जर सोसायटी असतील किंवा काय जर असतील आता आपले व्हिडिओ शहरातले लोक पाहतात आणि खेडेगावचे लोक पण पाहतात ठीक आहे. 200 लोकांचा फ्लॅट आहे 4 जणांची सोसायटी त्याच्यामध्ये 2000 लोक राहतात तुम्ही तुमचा ग्रुप तयार करा त्यांच्यामध्ये वॉचमॅन असेल असेल बाबा ग्रुप तयार करा की माझा जो बाहेर जाणारा माणूस जो फुटपाथवरती जाऊन त्या ठिकाणी तुम्ही जे भाजीपाला जो आणतोय जर तुम्ही गुरुवार आणि रविवार बाबा काकांचं दोन गुरुवार आणि रविवार ह्या 2 दिवशी ती तुम्हाला द्यायला रोज काय बॅग घ्यायची पाठीवर चालला बाजार कुठं चालला चालला बाजारात रोज रोज त्याच्या माग पडायचंच नाही. बाकीचं तुम्ही फॅमिलीला वेळ द्या गुरुवार आणि रविवार हे 2 दिवस तुम्ही ठरवा. तुमचे सोसायटी असतील आता नवीन कंस्ट्रक्शनवाले काही मित्र आहेत तुम्ही एकत्र या कंस्ट्रक्शनवाले असतील कोणी म्हणजे एक मी संकल्पना सांगतो तुम्हाला एक सगळेजण एकत्र या त्या ठिकाणी. असं तर नाही ना की आता तुमचं बंगला बांधलाय बंगला बांधला त्याला ड्रिल मशीन पाडली त्याला सिमेंट खातोय आपण असं तर नाही ना. आपल्याला काय आला मिरची लागते काही लागते ना आपण त्याच्यावर जगत नाही ना त्याच्याशिवाय फक्त ते. आणि जे खाणारे लोक आहेत ना जे सेंद्रिय जास्त कसे खाता येतील याच्याकडे जास्त प्रयत्न करायला मित्रांनो सांगायला भरपूर आहे. मित्रांनो आमच्या टीमचा एकच उद्देश आहे सेंद्रिय पद्धतीने शेती करा कमीत कमी खर्चात शेती पिकवा. आम्ही चालू केली तोट्यात जाणार नाही आम्ही चालू केली तुम्ही चालू करा तोपर्यंत धन्यवाद.